नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल महा टर्निंग पॉईंटवर. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ट्रिकनुसार. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेलं सबस्क्राईब नावाचं बटन प्रेस करा व त्याच्या शेजारील घंटीचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही बनवलेले असेच नवनवीन ट्रिक्सचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचत राहतील. तर चला सुरू करूया मित्रांनो आजचा आपला टॉपिक शब्दसिद्धी. तर आता पाहूया आपण गुजराती शब्द. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण नेमके कोणकोणते शब्द गुजराती शब्दामध्ये येतात ते पाहूया. कोणकोणते पहा मग, सदरा, सदरा, दलाल, ढोकळा, घी, डब्बा, दादर, पुन्हा शेठ, रिकाम टेकडा. मित्रांनो, हे सर्व शब्द गुजराती शब्द आहेत. हे सर्व शब्दांचा समावेश गुजराती शब्दांमध्ये होतो मित्रांनो. तर आपल्याला हे सर्व शब्द पाठ करायचे आहे मित्रांनो, ठीक आहे. यासाठी आपण ट्रिक बनवलेली आहे. पहा, ट्रिक अशी आहे मित्रांनो की घीचा डब्बा घेऊन, घीचा डब्बा घेऊन रिकाम टेकडा शेठ, रिकाम टेकडा शेठ व दलाल सदरा घालून दादरला गेला. ट्रिक आहे मित्रांनो, घीचा डब्बा घेऊन रिकाम टेकडा शेठ व दलाल सदरा घालून दादरला गेला. मित्रांनो, या वाक्यामध्ये पहा, घी हा शब्द गुजराती शब्द आहे, पुन्हा डब्बा हा शब्द सुद्धा गुजराती शब्द आहे, नंतर रिकाम टेकडा हा शब्द सुद्धा गुजराती शब्द, शेठ हा शब्द, पुन्हा दलाल, सदरा, दादर हे सर्व शब्द मित्रांनो गुजराती शब्द आहेत. आपल्याला जर हे वाक्य पाठ झालं तर आपल्याला गुजराती शब्द सुद्धा पाठ होतील. त्यामुळे मित्रांनो, आपण हे वाक्य एक दोन वेळा रिपीट करू म्हणजे आपल्याला निश्चितच हे वाक्य पाठ होईल. तर पहा, घीचा डब्बा घेऊन रिकाम टेकडा शेठ व दलाल सदरा घालून दादरला गेला. पुन्हा रिपीट करू मित्रांनो, घीचा डब्बा घेऊन रिकाम टेकडा शेठ व दलाल सदरा घालून दादरला गेला. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे वाक्य दोन तीन वेळा रिपीट केलं आहे आणि मुखपाठ आपल्याला झालेला आहे. पण ज्या कुणाला हे वाक्य पाठ झालं नसेल त्यांनी आपल्या गरजेनुसार वाक्याला एक दोन वेळा रिपीट करून पहा, म्हणजे आपल्याला निश्चितच हे वाक्य पाठ होईल. मित्रांनो, आता पाहूया पुढील शब्द, हिंदी शब्द. तर सर्वप्रथम आपण कोणकोणत्या शब्दांचा समावेश हिंदी शब्दांमध्ये होतो हे पाहूया मित्रांनो. तर त्यामध्ये पहा, बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, पुन्हा बच्चा, तपास, और, नानी, मंजूर, इमली इत्यादी. मित्रांनो, हे सर्व शब्द बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, पुन्हा बच्चा, तपास, और, नानी, मंजूर, इमली हे सर्व शब्द मित्रांनो हिंदी शब्द आहेत. आपल्याला हे सर्व शब्द पाठ करायचे मित्रांनो. त्यासाठी आपण काय एक ट्रिक बनवली आहे. ट्रिक काय पहा, ट्रिक आहे भाई और बच्चा, दिल की बात, दाम करोड में करने लगी. मित्रांनो पहा काय शब्द, ट्रिक काय, भाई और बच्चा, जो भाई होता, भाऊ होता आणि एक बच्चा होता, हे आपल्या दिलची बात म्हणजे काय, मनाची गोष्ट. भाई और बच्चा, दिल की बात, दाम करोड में करने लगा. पुन्हा रिपीट करू मित्रांनो, भाई और बच्चा, दिल की बात, दाम करोड में करने लगा. अशा प्रकारे मित्रांनो या वाक्यामध्ये आपण चार पाच शब्द पाठ केलेले आहेत. तशाच प्रकारे दुसरं वाक्य पाहू. दुसरं वाक्य आहे, नानी इमली खाकर, इमली खाकर बच्चे को मुहावरा सुनाने लगी. नानी इमली खाकर बच्चे को मुहावरा सुनाने लगी. पुन्हा रिपीट करू मित्रांनो, म्हणजे आपल्याला ते निश्चित पाठ होईल. नानी इमली खाकर बच्चे को मुहावरा सुनाने लगी. अशा प्रकारे मित्रांनो आपण हिंदी शब्दसुद्धा पाठ केलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शब्दसिद्धीमधील गुजराती व हिंदी शब्द अगदी काही वेळामध्ये तोंडपाठ केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.